घाटोपरमधील होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहे. आरोपी भावेश भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. भावेश भिंडेवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही आहे. भावेश भिंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, मात्र भावेश भिंडे हा अद्यापही फरार आहे. पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध सुरू आहे. आणि याचविषयी अधिक माहिती घेऊया. प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत. धनंजय, 2 दिवस या घटनेला होत आहेत, पण भावेश भिंडे अद्यापही फरार आहे त्याच्याबद्दल काहीच कळू शकलेलं नाहीये. काय नेमकी माहिती पोलिसांकडे कळते? काय आव्हानं पोलिसांसमोर आहेत? गुरु, आपण जर पाहिलं तर सोमवारी जो हवामानात बदल झाला त्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग पडून 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. आणि या सगळ्या विषयात सरकारने तत्काळ पावलं उचलत भावेश भिंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल केला. इगो मीडिया कंपनीवर गुन्हा दाखल केला. आणि या सगळ्यात जर आपण पाहिलं तर पहिलाच गुन्हा हा भावेश भिंडेवर नाहीये, याआधी बरेच गुन्हे दाखल आहे. आणि या सगळ्या संदर्भात जर पोलीस जे आहेत ते चौकशी करत असताना भावेश भिंडे हा फरार असून त्याचा मोबाईल जो आहे तो देखील बंद असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकरित्या मिळत आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर भावेश भिंडेचा सध्या मुंबई पोलीस आणि सर्व तपास यंत्रणा ज्या आहेत त्या शोध घेतात. कारण की 14 जणांचा मृत्यू हा घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आता त्याला कधी अटक होणार हे पाहणं महत्वाचं असेल. आणि या सगळ्यात इतरही जे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्या सगळ्या संदर्भातही काही चौकशी होणार का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आपण जर पाहिलं तर जो होर्डिंग पडला त्यामुळे अनेक जण जखमी झाली होती, 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. आणि अशात आता पोलीस यंत्रणा जी आहे ती भावेश भिंडेचा शोध घेताना पाहायला मिळते. गुरु, बरोबर. धन्यवाद धनंजय सगळ्या सविस्तर माहितीसाठी. Oh, 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 oh